आपले चॅप्टर चालू आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. शेवटचा आता लेक्चर आहे त्या चॅप्टरचं, चॅप्टर संपून जाईल. जवळपास तुम्हाला वेस्ट डिस्प्लेसमेंट लॉ शिकवलं होतं. आज शिकायचं तुम्हाला स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तो जो लॉ आहे तो परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. मी लॉ लिहितो, तुम्ही स्टेटमेंट सांगायचं. आर बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थ्री रेज टू फोर. याच्यात आर बी म्हणजे काय? पॉवर एमिटेड पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. टी म्हणजे ऍब्सुलेट टेम्परेचर ऑफ बॉडी. कोणती बॉडी? परफेक्ट ब्लॅक बॉडी. स्टेटमेंट कसं लिहिता येईल आपल्याला? त्यास द पॉवर एमिटेड पर युनिट एरिया by the perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. Actually, हा जो rate of emission असतो त्यालाच पॉवर पण म्हणतो आपण. मग रेट ऑफ एमिशनच्या रूपात कसं बोलता येईल? रेट ऑफ एमिशन म्हणजे जी रॅडियंट एनर्जी ब्लॅक बॉडी जी एमिट करते, कितीच्या स्पीडने एमिट करते, त्याला रेट ऑफ काय म्हणतो आपण? एमिशन. मग दुसऱ्या भाषेचे स्टेटमेंट, रेट ऑफ एमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया बाय द परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सुलेट टेम्परेचर. याचा फॉर्म्युला शिकवलं होतं तुम्हाला मी. रेट ऑफ एमिशन का क्यू अपॉन एटी अमाउंट ऑफ रेडियंट हीट एमिटेड ए एरिया टी टाइम. वेळेला असं लिहू शकतो आपण. आता याच्यावरून सोप्या भाषेत कसं लिहा बघा. एमिसी पॉवरची डेफिनेशन होती आपली याच्यापूर्वी. तसं अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम by the perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. एकदा तिघ वाक्य मी वापस सांगतो. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. द पॉवर एमिटेड पर युनिट एरिया बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सुलेट टेम्परेचर. आता पॉवर शब्द कट करून दुसऱ्या भाषेत, द रेट ऑफ एमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया बाय द परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सुलेट टेम्परेचर. आता तिसरं वाक्य याच्या रूपात, क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड. So amount of radiant energy emitted per unit area per unit time by the perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. So today, kya karta hai constant deta hai is equal to sigma T raised to 4. Sigma la kya karta hai? Constant. To isse kya hai shabd? अच्छा, सिग्मा इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड स्टीफन्स कॉन्स्टंट. कळलं? आता हा जो स्टीफन्स कॉन्स्टंट आहे त्याचं एसा युनिट काढावं लागेल आपल्याला. मग एसा युनिट असेल नाव sigma is equal to RB upon T raised to 4.
बोलो ये चार्ट सेट करो पावर एमिटेड पर यूनिट एरिया मग पावर कशात मोजतो आपण वॅट बोलो पावर पर यूनिट एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर पर यूनिट एरिया एरिया सर आणि टेम्परेचर केल्विन रेज टू 4 मग काय काय निघालं बघा वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन रेज टू 4 अजून एक फॉर्म्युला आहे बघायचं याच्यानुसार कसं सांगतोय सिग्मा इज इक्वल टू पाय मीटर क्यू अपॉन 80 बरोबर टी रेज टू 4 खाली याच्यावरून कसे क्यू म्हणजे रॅडिएंट एनर्जी कशात मोजते एनर्जी जूल हा एरिया मीटर स्क्वेअर टाइम सेकंड केल्विन रेज टू 4 बट जूल पर सेकंड दॅट इज एनर्जी पर युनिट टाइम दॅट इज कॉल्ड पॉवर पॉवर म्हणजे मग वॅट पूर्ण मीटर स्क्वेअर के रेज टू 4 तेच आहे एक काम फक्त मी तुम्हाला देतो याचं तुम्हाला एस आय यूनिट काढायचं आहे काढलं आपण डायमेन्शन तुम्हाला काढायचं आहे येईल तुम्हाला एनर्जीचं डायमेन्शन काढायचं एरियाचं काढायचं टाइमचं काढायचं याचं के रेज टू 4 घ्या किंवा थीटा रेज टू काय घ्यायचा 4 ऍब्सोल्युट टेम्परेचरचं आणि डायमेन्शन तुम्ही स्वतःच काढायचं येईल तुम्हाला थोडं सो दिस इज अबाउट स्टीफन्स कॉल स्टीफन बोल्ट्झमन लॉ पुढचं कोण बघा नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इन कूलर सराउंडिंग जेव्हा बॉडी आपण कूलर सराउंडिंगमध्ये ठेवतो तेव्हा त्या बॉडीमधून हीट जी ती बाहेर पडते मग त्याचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट सो कन्सिडर परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट ऍब्सोल्युट टेम्परेचर टी दिस परफेक्टली ब्लॅक बॉडी वेन केप्ट इन कूलर सराउंडिंग देन इट एमिट्स द हीट एनर्जी विच इज गिवन बाय द स्टीफन बोल्ट्झमन लॉ टाइम रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज गिवन बाय आर बी बरोबर सिग्मा टी रेज टू 4 वेर सिग्मा इज द स्टीफन्स कॉन्स्टंट वेन बॉडी रेडिएट द एनर्जी और लॉस द एनर्जी इन द सराउंडिंग ऍट द सेम टाइम बॉडी ऑल्सो ऍब्सॉर्ब द रॅडिएट एनर्जी फ्रॉम द कूलर सराउंडिंग म्हणजे हा एवढा लॉस होतोय पण त्याचबरोबर बॉडी काय करेल सराउंडिंगमधून हीट सुद्धा ऍब्सॉर्ब करेल मग असं वेस्ट ऑफ ऍब्सॉर्ब ऑफ हीट पर युनिट एरिया तो आता काढतील चला दॅट इज सिग्मा टी झिरो रेज टू 4 वेअर टी झिरो इज द सराउंडिंग टेम्परेचर हा जो टी होता हा ऍब्सोल्युट टेम्परेचर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी टी झिरो इज द ऍब्सोल्युट टेम्परेचर ऑफ सराउंडिंग मग एवढी हीट तो ऍब्सॉर्ब करेल कूलर बॉडी एवढी हीट काय करते एमिट करते मग एकूण एमिटेड किती राहील नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया इज इक्वल टू बस बॉडी कूल होईल म्हणजे रेट ऑफ लॉस ऑफ हीट जास्त राहील कोणापेक्षा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट दॅट मीन्स एवढी हीट बाहेर पडते आणि एवढी काय होते तो ऍब्सॉर्ब करतो ती जे होतं एकदम तुम्हाला ऍब्सोल्युट टेम्परेचर ऑफ सराउंडिंग
So that is equal to sigma T raised to 4 T 0 raised to 4. HF name is T greater than or T 0. Name is perfect black body sir. Absolute temperature just rahe surrounding pekshya. Ka bara body kuthe hai? Cooler surrounding madhe. Cooler surrounding manje temperature kay rahe? Kami rahe tyacha. So this is net weight of loss of heat.